मुलांनो सुस्वागतम. 14 नोव्हेंबर 2020 हा बालदिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत आणि ती माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. 14 नोव्हेंबर बालदिवस निमित्त विविध कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरे करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन परिपत्रकाचा क्रमांक दिलेला आहे. यांचं परिपत्रक काय आहे ते आता आपण पाहूया. शासन परिपत्रक 14 नोव्हेंबर हा बालदिवस म्हणून साजरा होतो कारण या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे. चाचा नेहरूंना मुले आणि फुले खूप आवडायची. मुलांमध्ये मूल होऊन पंडितजी तासनतास रमून जायचे. त्यांचे कोमल मन जाणून घेण्यासाठी त्यांची तळमळ असे. त्यांच्या मते मूल हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहे आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. बालदिवसाच्या निमित्ताने बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ते 12 सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दिनांक 8 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी पुढील 7 गटात उपक्रम घेण्यात येणार आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात भाग घेताना आपले पालक शिक्षक यांच्या फेसबुक अकाउंटवरून याचा व्हिडिओ फोटो बाल हॅशटॅग करायचं आहे. बालदिवस 2020 हॅशटॅग करायचं आणि बालदिवस 2020 या हॅशटॅगचा वापर करून अपलोड करावेत. म्हणजे जे तुम्ही उपक्रम केलेला आहे व्हिडिओ असेल तर फोटो असतील तर फेसबुक अकाउंट पालक किंवा शिक्षक यांचं असलं पाहिजे आणि हॅशटॅग करून अपलोड करायचं आहे फोटो किंवा व्हिडिओ. याचसोबत सदर उपक्रम विद्यार्थी इंस्टाग्राम ट्विटर यावर देखील पोस्ट करू शकतात. तिथे पण हॅशटॅग बालदिवस 2020 असा हॅशटॅग टाकून ते अपलोड तुम्ही करू शकता. आता 8 दिवसाचा प्रोग्राम कसा असेल, 8 दिवसाचा कार्यक्रम काय आहे ते आपण पाहूया. इथे दिवसाचा क्रमांक आहे, दिनांक, इयत्ता, उपक्रमाचे नाव आणि तपशील. वेगवेगळ्या इयत्तांच्यासाठी वेगवेगळा उपक्रम दिलेला आहे. पहिला उपक्रम दिलेला आहे दिनांक 8 तारखेचा 8/11/2020. इयत्ता आहे 1 2 त्यांच्यासाठी उपक्रम आहे भाषण. भाषणाचा विषय दिला आहे मी नेहरू बोलतोय. या विषयावर 3 मिनिटांचं भाषण करायचं आणि तो व्हिडिओ अपलोड करायचा पालकांच्या फेसबुक अकाउंटवरून. दुसरा दिवस आहे उपक्रम, दिनांक आहे 9/11/2020. इयत्ता आहे इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी इयत्ता आहे आणि उपक्रम आहे पत्रलेखन. पत्र लिहायचं आहे. पत्र लिहायचा विषय कोणाला? चाचा नेहरूंना, पंडित नेहरूंना पत्र लिहायचं आहे. त्याची शब्दमर्यादा आहे 300 शब्द आणि हे पत्र A4 साईजच्या कागदावर लिहायचं आहे आणि तेसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. A4 साईजच्या कागदावर लिहून अपलोड करायचं आहे. शब्दमर्यादा 300. तिसरा दिवस असणार आहे पुढचा 10/11/2020. आता या दिवशी इयत्ता आहे, इयत्ता 6 ते 8 विद्यार्थ्यांच्यासाठी उपक्रम आहे. कविता वाचन आहे पण ती कविता स्वलिखित आहे, दुसऱ्याची कविता नव्हे. तर स्वतःची कविता वाचायची आहे, स्वतः कविता तयार करायची आणि मग वाचायची. तपशील आहे त्याचा, नेहरूंवर स्वतः लिहिलेल्या कवितेचे वाचन करून त्याचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. स्वतः कविता तयार करायची आहे चाचा नेहरूंच्या जीवनावर आधारित आणि तो व्हिडिओ तुम्ही अपलोड करायचा आहे. छानसा व्हिडिओ बनवू शकता तुम्ही. नंतर चौथा दिवस आहे
तारीख आहे 11/11/2020, इयत्ता आहे 6वी ते 8वी. आता इथे उपक्रम दिलेला आहे नाट्यछटा, छोटीशी नाटिका तयार करायची, एकपात्री प्रयोग म्हणतात ना त्याला, अशी छोटीशी नाट्यछटा, एखादा विषय घ्यायचा आणि त्यावर तुम्ही बोलू शकता. त्यामध्ये नेहरूजींच्या जीवनावर आधारित, नेहरूजींच्या जीवनावर आधारित 3 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करायचा, 3 मिनिटांचा व्हिडिओ हा तयार करायचा आहे तुम्ही. 5व्या दिवशीचा उपक्रम आहे, दिनांक आहे 12/11/2020, इयत्ता 9वी 10वीच्यासाठी आहे. त्यांना उपक्रम दिलेला आहे पोस्टर तयार करायचं आहे तुम्ही. पोस्टर कोणतं तयार करायचं? तर स्वातंत्र्य संग्रामातील नेहरूजींच्या जीवनावर आधारित प्रसंग रेखाटणे आणि पोस्टर अपलोड करणे. पोस्टर तयार करायचं आहे, त्या नेहरूजींच्या जीवनावर आधारित प्रसंगचित्र असेल ते अपलोड करायचे. पुढच्या वर्गांच्यासाठी काय दिलं आहे पाहूया आपण. पहा, आता इयत्ता 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी काय दिलेलं आहे ते पाहूया. इयत्ता 11वी आणि 12वी त्यांच्यासाठी उपक्रम दिलेला आहे निबंध लेखन, आणि निबंध लेखनाचे विषय दिलेत. पहिला विषय आहे स्वातंत्र्य संग्रामातील नेहरूंचे योगदान. दुसरा विषय आहे नेहरू औद्योगिक विकासाचा पाया रचणारे. 3, नेहरू विज्ञान व तंत्रज्ञान. आता 3 विषय दिलेले आहेत आणि तिथे शब्दमर्यादा दिलेली आहे 900 ते 1000 शब्द असले पाहिजेत निबंधात, निबंध लिहायचा आणि अपलोड करायचा. आणि मुलांनो, 11वी 12वीची मुलं आहात तुम्ही, इंटरनेट वापरता, तुम्हाला चाचा नेहरूंच्यावर, पंडित नेहरूजींच्या जीवनावर अतिशय उपयुक्त अशी खूप प्रकारची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे, त्यातून तुम्ही माहिती घ्या, त्यात स्वतःची पण भर घाला आणि 900 ते 1000 शब्दात निबंध लिहा आणि फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे अकाउंटवर तुम्ही पोस्ट करू शकता पालकांच्या. हा झाला 9वी 10वीसाठी उपक्रम. आता पुढचा जो दिवस आहे 13/11, इयत्ता 9वी 10वीसाठी निबंध लेखनच आहे, पण त्याचे विषय थोडे वेगळे आहेत. पहिला विषय आहे नेहरू स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीतील वाटा, म्हणजे नेहरूजींचा देशाच्या स्वातंत्र्याच्या जडणघडणीमधला वाटा. दुसरा विषय आहे नेहरू भारताचा शोध आत्मचरित्र, त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्यावर आधारित, भारताचा शोध आत्मचरित्र. आणि या मुलांना शब्दमर्यादा आहे 700 ते 800 इतकी शब्दमर्यादा आहे, निबंध लिहून अपलोड करायचा आहे. 6 तारखेलाच इयत्ता 11वी 12वीसाठी आणखी एक उपक्रम आहे व्हिडिओ तयार करणे. व्हिडिओ कशावर तयार करायचा आहे? तर नेहरूंच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी तयार करायची. तुम्ही डिस्कवरी चॅनल पाहता ना, त्यावर डॉक्युमेंटरी असते, तर त्यांच्या जीवनावर आधारित तुम्ही डॉक्युमेंटरी तयार करायची आहे. हा व्हिडिओ असेल 5 मिनिटांचा, फक्त 5 मिनिटांचा व्हिडिओ तयार करायचा आहे. 5 मिनिटांचा व्हिडिओ तयार करायचा आणि तो अपलोड करायचा आहे. म्हणजे इयत्ता 11वीला आणि 12वीला दोन ठिकाणी उपक्रम आहेत, 5 आणि 6 तारखेला. निबंध लेखन पण आहे आणि व्हिडिओ पण तयार करायचा आहे. आता 7वा दिवस जो आहे 14 नोव्हेंबरचा दिवस, जन्मदिवस पंडित नेहरूंचा, त्या दिवशी सर्वांना उपक्रम आहे एकत्रित इयत्ता 1वी ते 12वीसाठी. आणि त्याला म्हटलेलं आहे बालसाहित्य ई संमेलन. बालसाहित्य ई संमेलन म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये काय काय आहे? तर पंडित नेहरूंच्या जीवनाशी संबंधित कथा, कविता, प्रसंग सादर करणे, ते पण स्वरचित असलं पाहिजे, दुसऱ्याचं घ्यायचं नाही, कॉपीराईट असतो, दुसऱ्याचं कधीही काही घ्यायचं नाही. आणि वेळ असेल 3 मिनिट, हे पण तुम्ही अपलोड करू शकता. अशा प्रकारे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण पंडित नेहरूंचा जन्मदिवस यावर्षी साजरा करत आहोत. आता यासाठी तुम्हाला काय अधिक माहिती हवी आहे, बक्षीस वगैरे काय, ते पाहूया आपण. वरील प्रत्येक उपक्रमासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम 3 क्रमांक निवडण्यात येतील. म्हणजे तालुक्यात 3 नंबर, जिल्ह्यात 3 नंबर, राज्यात 3 नंबर, अशा प्रकारे. आणि सदर विद्यार्थ्यास काय मिळणार आहे? प्रशस्तीपत्रक. आणि रोख रक्कम मिळणार आहे, ती पुढे दिली कोणती रक्कम आहे. आणि जे विद्यार्थी सहभागी होतील त्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर निवड करण्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर एक समिती निर्माण केलेली आहे. मग ती निवड समितीमध्ये अधिकारी आहेत, गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र प्रमुख, अशा प्रकारे त्यामध्ये निवड समितीमध्ये
अधिकारी असणार आहेत. नंतर जिल्हा स्तरावर अधिकारी असणार आहेत जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, मुख्याध्यापक 3, शिक्षक 2 असे लोक असणार आहेत निवड समितीवर. आणि राज्यस्तरावर निवड समितीमध्ये कोण असणार आहे तर संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे हे अध्यक्ष, नंतर 2 आहेत प्राचार्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सदस्य सचिव, आणि मुख्याध्यापक किंवा प्राचार्य 3 असणार आहेत, शिक्षक 2 असणार आहेत. वरील तिन्ही निवड समितीच्या अध्यक्षांनी प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र प्रमुख यांची निवड करताना शक्यतो ते अभ्यासक्रमाशी संबंधित शाळेतील असावेत. उपरोक्त निवड समितीने केलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे पारितोषिक म्हणून रोख रक्कम देण्यात येणार आहे. ती आता रक्कम आपण पाहूया. हे महत्त्वाचं आहे आपल्याला की रक्कम किती मिळणार आहे आपल्या कष्टाचं चीज. पहा, रक्कम रुपयामध्ये दिलेली आहे. प्रथम क्रमांक विजेता पहिली दुसरीचा असला तर त्याला मिळणार आहेत 750, तिसरी ते पाचवीला 1000, सहावी ते आठवीला 1200 आणि 9वी ते 12वीला 1500 आहेत. दुसऱ्या क्रमांकाला पहिली दुसरीला 500, तिसरी ते पाचवीला 750, सहावी ते आठवीला 1000, 9 ते 12 गटाला 1000 आणि तिसऱ्या क्रमांकाला आहेत पहिली दुसरीला 250, तिसरी ते पाचवीला 500, सहावी ते आठवीला 700 आणि 9वी ते 12वीला 750. अशा प्रकारे पारितोषिक देखील मिळणार आहे. रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक असेल त्याप्रमाणे सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे. जिल्हा स्तरावर पारितोषिक पाहूया आपण. विजेता क्रमांक प्रथम, द्वितीय, तृतीय असं दिलं आहे. पहिली दुसरीला पहिल्या क्रमांकाला 1000, दुसऱ्या क्रमांकाला 750, तिसऱ्या क्रमांकाला 500, नंतर तिसरी ते पाचवीच्या गटाला पहिल्या क्रमांकाला 1200, दुसऱ्याला 750, तिसऱ्याला 500, सहावी ते आठवीच्या गटाला पहिला क्रमांक 1500, दुसऱ्याला 1200, तिसऱ्याला 800, 9वी ते 12वीला प्रथम क्रमांक 2000, द्वितीयला 1500 आणि तृतीयला 1000. आता राज्याच्या पातळीवर पाहूया. राज्यस्तरावर भरपूर मोठं बक्षीस आहे. प्रथम क्रमांकाला आहे पहिली ते दुसरीला प्रथम क्रमांकाला 2000, दुसऱ्या क्रमांकाला 1500, तिसऱ्या क्रमांकाला 1000, तिसरी ते पाचवीला पहिल्या क्रमांकाला 3000, दुसऱ्या क्रमांकाला 2000, तिसऱ्या क्रमांकाला 1500, सहावी ते आठवीच्या गटात पहिल्या क्रमांकाला 5000, दुसऱ्या क्रमांकाला 3000, तिसऱ्या क्रमांकाला 2000, 9वी ते 12वीच्या गटाला पहिल्या क्रमांकाला 7500, दुसऱ्या क्रमांकाला 5000 आणि तिसऱ्या क्रमांकाला 2500. भरपूर मोठी रक्कम आहे, तुम्हाला अतिशय प्रेरणादायक आहे. उपरोक्त विषयाचा खर्च ते हे तुमच्या महत्त्वाचं नाही आहे विद्यार्थ्यांच्या, आणि ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा GR क्रमांक आहे, परिपत्रक आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आलेलं आहे. या उपक्रमात अतिशय सहभागी होऊन प्रेरणादायक असं छान बक्षीस आहे तुम्हाला, आणि छोटे छोटे उपक्रम आहेत, तुम्ही जरूर सर्वांनी सहभागी व्हा, प्रमाणपत्रही तुम्हाला मिळेल. शुभेच्छा.